काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, पटोले, थोरात, वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाणांसह विद्यमान आमदारांना पुन्हा संधी। वर्षा गायकवाडांच्या बहिणीला धारावीतून उमेदवारी, तर कांदिवलीमधून नसीम खान यांना तिकीट। शरद पवारांचा पक्षाकडून बारामतीतून युगेंद्र पवारांना उमेदवारी, बारामतीत काका अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार, हाय वोल्टेज लढत। एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, तासगावमधून रोहित पाटील, अहेरीमधून भाग्यश्री आत्रमांना, तर बेलापूरमधून संदीप नाईकांना उमेदवारी। भाजपची दुसरी यादी उद्या जाहीर होणार, फडणवीसांची माहिती, महायुतीमधील 278 जागांचा निर्णय पूर्ण, 10 जागांचा तिढा लवकरच सुटणार। नवाब मलिक यांची उमेदवारी रद्द होणार, तर सना मलिक यांना उमेदवारी मिळणार, राम सातपुते यांचंही तिकीट कापलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती। समीर भुजबळांनी सोडली अजितदादांची साथ, नांदगावमधून समीर भुजबळांचा अर्ज दाखल, सुहास कांदेंविरोधात अपक्ष लढणार। अजय चौधरी यांना शिवडी मतदारसंघातून उमेदवारी, सुधीर साळवींची संधी हुकली, संकट काळात सोबत राहिल्यानं पुन्हा संधी दिल्याची ठाकरेंची प्रतिक्रिया। चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडेंसह अनेक उमेदवारांचा अर्ज दाखल, वेगवेगळ्या माध्यमातून कार्यकर्त्यांसह नेत्यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन।